आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात भर पावसात लिंगायत समाजाचे बेमुदत निर्धार धरणे आंदोलन सुरू. पोलिसांनी मंडप उभे करण्यासाठी परवानगी नाकारल्याने भर पावसातच दसरा चौकात लिंगायत समाजाचे बेमुदत निर्धार धरणे आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर येथील दसरा चौकात गुरुवारपासून लिंगायत समाजाने लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यतेसाठी समितीने केलेली शिफारस केंद्र शासनाकडे पाठवणे, समाजाला राज्य पातळीवर अल्पसंख्याकाचा दर्जा देणे, जनगणनेमध्ये लिंगायताची स्वतंत्र कॉलममध्ये नोंद करणे, समाजातील उर्वरित पोटजातींना आरक्षण देणे यासह इतर मागण्यांसह लिंगायत समाजाने दसरा चौकात बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांनी मंडप उभे करण्यासाठी परवानगी नाकारल्याने भर पावसातच समाजाने ठाण मांडून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनस्थळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या तर परिवर्तनवादी पक्ष, रिपब्लिकन पक्षासह अनेक पक्ष व इतर धर्म बांधवांनी भेटी देऊन पाठिंबा दिला तर वाजपेयी यांच्या निधनाने मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनस्थळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.